कामगारांना फुंकर मारून उडवण्याचा प्रयत्न जर कंपनी व्यवस्थापनानं केला तर त्या कंपन्यांना फुंकर मारून आम्ही उडवून लावू, अशी आक्रमक भूमिका भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी झालेल्या गेट बंद आंदोलनावेळी घेतली. आरिवली येथील आयरॉन माउंटेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं 21 स्थानिक कामगारांना कामावरून काढलंय. त्या कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सर्वपक्षीय गेट बंद आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या मुजोर कारभाराचा समाचार घेत मुंबई पुणे जुना महामार्ग रोखून धरला. दरम्यान कामगार उपायुक्तांनी यासंदर्भात सोमवारी बैठक घेण्याचं पत्र देऊन आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आलंय. मात्र या बैठकीतून कोणताही मार्ग निघाला नाही तर ज्या मार्गाने शक्य होईल त्या मार्गाने कंपनीची अडवणूक करू असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलाय. आरिवली येथील आयरॉन माउंटेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं 21 स्थानिक कामगारांना कोणतीही नोटीस न देता कामावरून कमी केलंय. त्यामुळे या कामगारांना रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आलं. यावेळी कंपनी व्यवस्थापनानं आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा हाती घेत मुंबई पुणे जुना महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. यावेळी कंपनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यानंतर कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांनी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात सोमवारी बैठक घेऊ असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की प्रत्येक कामगाराने कायद्याचं योग्य पद्धतीने पालन केलं तर कोणताही कारखानदार हा मुजोर होणार नाही. आयरॉन माउंटेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं कामगारांना कामावरून काढून टाकलं, त्यासंदर्भात कामगार उपायुक्तांनी सोमवारी बैठक घेण्याचं आश्वासन दिलं. या बैठकीला कंपनीचे व्यवस्थापक जर आले नाहीत तर कामगार उपायुक्त स्वतः कंपनीला भेट देऊन कागदपत्र बघणार आहेत. तसंच जर कंपनी व्यवस्थापन ऐकत नसेल तर त्याचं लेबर लायसन रद्द करण्यासाठी देखील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आलं असल्याची त्यांनी माहिती दिली. तसंच ते पुढे म्हणाले की रोजगार वाढवायचा असेल तर आपल्या भागात कंपन्या आल्या पाहिजेत. या परिसरात अनेक कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार पाहिजे. पण जर स्थानिकांना काम मिळत नसेल तर त्यांना ट्रेनिंग द्या अशी मागणी देखील आपण सातत्याने करत असतो. मात्र आज आयरॉन माउंटेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं जो ट्रेनिंग घेतलेला कामगार काम करत आहे त्याला असंच फुंकर मारून उडवण्याचा प्रयत्न जर करणार असतील तर त्या कंपन्यांवर आम्ही फुंकर मारू असा इशारा दिलाय. तसंच सोमवारी बैठक कामगार आयुक्तालयांच्या कार्यालयात होईल आणि त्यांनी जर या कंपनीवर कारवाई केली नाही तर पुढील आंदोलन हे कामगार उपायुक्त कार्यालयावर असेल आणि त्या ठिकाणी त्यांना वेठीस धरल्याशिवाय आमच्या समोर कोणताही पर्याय नाहीये. तसंच जोपर्यंत कामगारांना कामावर घेतलं जात नाहीये तोपर्यंत हा लढा संपणार नाहीये अशी ठाम भूमिका घेत आम्ही कामगारांच्या पाठीशी आहोत असं आश्वासन दिलंय. या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक बबन मुकादम, अप्पा भागीत, कसळखंडचे प्रभारी माजी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच महेंद्र गोजे, भाजप नेते सुभाष रेठू पाटील, रघुनाथ पाटील, अनंता पाटील, सुधीर पाटील, भगवान पाटील, विठ्ठल गाताडे, माजी सरपंच डॉक्टर अविनाश गाताडे, सुभाष लखांबले, नितीन रबडे, पुंडलिक पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आयर्न माउंटन कंपनीच्या संदर्भामध्ये आंदोलनासाठी आपण या ठिकाणी जमलो. मगाशी मी आपल्या सर्वांशी बोलल्याप्रमाणे कंपनीला त्यांचं गेट बंद करतो याने फरकच पडत नाही अशी स्टेज आली म्हणून नाईलाजाने आपल्याला रास्ता रोको करावा लागला. आणि रास्ता रोको करत असताना पोलिसांची अडचण होईल, पोलिसांची अडचण व्हावी, नागरिकांना त्रास व्हावा असं आपलं काही म्हणणं नव्हतं. तळोजा इंडस्ट्रियल एरियामध्ये अशी अनेक आंदोलनं आम्ही केलेली आहेत, पाताळगंगा इंडस्ट्रियल एरियामध्ये पण अशी आंदोलनं केलेली आहेत. आपल्या परिसरामध्ये जिथे कुठे उद्योगधंदे आहेत आंदोलन का करावं लागतं? जेव्हा प्रशासन मुजरपणानं वागतं त्यावेळेला आंदोलन करावं लागतं. आज आपल्याला समोर येऊन चर्चा केली आणि आमची मागणी अवास्तव असली आपली तर हरकत नाही, कुठं ना कुठं जरी प्रशासनाचंही आम्ही ऐकू. पण ज्या वेळेला आम्हाला गेटवरती येतो
आंदोलन करतो कंपनीला फरक पडत नाही, काय करावं नाईला जाय रास्ता रोको करावा लागला, कारण कामगार खात्याच्या अंतर्गत हे जे सगळं काम जे चालतं तर त्या कामगार खात्याला काही फरकच पडत नाही। तुम्ही आंदोलन करा काय करा तुमचं तुम्ही बघा, आमचं काय त्याचं आम्हाला कायद्याचे हे बंधन आहेत ती बंधन आहेत असे सांगायचे। कामगार कायद्याचं जर प्रत्येक कामगार कायद्याचं योग्य पद्धतीनं पालन केलं तर कोणी कारखानदार कोणी फॅक्टरीवाला कधी मुजोर होणार नाही, कुठलाही कंपनीवाला मुजोर होणार नाही। दुर्दैव असं आहे की आपण अशा पद्धतीच्या आंदोलनाची नोटीस देतो पण या पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दखल घ्यावीशी वाटते पण कामगार व्यवस्था कामगार खात्याला कुठलं दखल घ्यावीशी वाटत नाही। अशा वेळेला मग आमच्याकडे आंदोलनाशिवाय पर्याय नसतो। आज एका ठिकाणची लोकं काढलेली आहेत, नाही आपण खरं तर म्हणूया की दोन ठिकाणची लोकं काढलेली आहेत। आपल्याला दातार कंपनीचा विषय सांगितलं, त्या ठिकाणची लोकं अजूनही चार महिला आपल्या बाहेर आहेत, असं एक एक करत सगळीकडेच करत सुटतील। पण त्यामुळे आम्हाला ग्रामस्थ म्हणून आम्ही इथे आहोत, आम्हाला कामासाठी का मुंबईला पाठवता का गुजरातला पाठवता का कुठे मध्य प्रदेशात पाठवता, इथे काम आहे ना द्या ना इथे काम, आमच्याकडून जी अपेक्षा ती पूर्ण करून घ्या, पण आम्ही काम करत नाही तर नोटीस दिल्यानंतर कारवाई करा। नोटीस न देता जर अशा पद्धतीनं उठसूट आज मनात आलं आणि मी माझ्या चालकाला सांगायचं उद्या आता आज आलं ना आज कामावर येऊ नको, अरे का काम नाही तुझं, अरे त्याला नोटीस द्यावी लागते, एक महिन्याची नोटीस आगाऊ किमान कमीत कमी द्यावी लागते। काही ठिकाणी कंपनीच्या अग्रीमेंटमध्ये नोंद असते तीन तीन महिन्याची नोटीस दिली जाते आणि हे असं सगळं आहे। कॉन्ट्रॅक्ट कामगारांना काहीच अधिकार नाही, मग हे कुठे किडे मुंगे आहेत का काय का तुम्हाला वाटेल त्या वेळेला चिरडाल आम्हाला नाही चालणार। आणि म्हणून आपण आता सांगितलंय कामगार आयुक्तांचं म्हणजे उपायुक्तांचं आम्हाला पत्र पाहिजे, उपायुक्त आजारी आहेत म्हणून या ठिकाणी हजर नाहीत, तर सहाय्यक आयुक्त हे आता या ठिकाणी त्यांचं पत्र देत आहेत की सोमवारी या संदर्भामधली बैठक लावतील। कंपनीचं व्यवस्थापन जर सोमवारी आलं नाही तर ते या ठिकाणी प्रत्यक्ष भेटीसाठी येतील आणि इथलं इन्स्पेक्शन करून काय कागदपत्र मेंटेन केली काय नाही या सगळ्याची तपासणी करतील आणि जर कंपनी व्यवस्थापन ऐकत नसलं तर यांचे लेबर लायसन रद्द करण्याच्या साठी देखील ते कारवाई करतील असं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी रस्त्यावर उठलेलो आहोत। मला कल्पना आहे की ते सर्व आपले सर्व नेते मंडळी आहेत, आपले सर्व पदाधिकारी मंडळी आहेत, आपापल्या परिसरामधल्या तरुणांच्यासाठी म्हणून आज या ठिकाणी तुम्ही आलेला आहात। सर्व पक्षीय मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, प्रत्येकाचं मत वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतो पण जो आजवरचा आपला अनुभव आहे या अनुभवाच्या आधारे मी सांगतो की रोजगार वाढायचा असला तर कंपनी आपल्या भागात आल्याच पाहिजेत, अनेक आहेत या परिसरामध्ये आम्हाला त्या पाहिजेच आहेत, तिथं रोजगार इथल्या स्थानिकाला पाहिजेच आहे, जर स्थानिकाला मिळत नसेल तर त्याचं ट्रेनिंग त्याला द्या असं आपण सतत सांगत राहतो। मग आज जो ट्रेनिंग घेतलेला माणूस काम करतोय त्याला असाच फुंकर मारल्यासारखं उडवायचा प्रयत्न जर करणार असतील तर या कंपन्यांवरती आम्ही फुंकर मारू आणि त्या कंपन्या उडून गेल्या तरी चालतील, इतका रोजगार तुम्ही देणार नाही ही भूमिका कोणी घेऊ शकत नाही। आणि म्हणून यासाठी म्हणून हा संघर्ष आपल्याला करावा लागलेला आहे। पोलीस प्रशासनाला मी धन्यवाद देतो की त्यांनी आमची भूमिका समजून घेऊन या ठिकाणी मध्यस्थाच्या साठी कामगार खात्याकडे पाठपुरावा केला आहे। सोमवारच्या दिवशी ही बैठक होणार आहे तर सोमवारची बैठक कामगार आयुक्त कार्यालयात होईल आणि त्यांनी त्या पद्धतीनं जर या कंपनीवर ॲक्शन घेतली नाही तर पुढचं आमचं डेस्टिनेशन हे कामगार उपायुक्त कार्यालय असेल आणि त्या ठिकाणी मग त्यांना या ठिकाणी वेटीस धरल्याशिवाय आपल्या पुढे कुठला पर्याय नाही। या सगळ्याचा मूळ आहे ते ज्यांना कामावरून काढून टाकलंय ती लोक, त्यांना कामावरून काढून टाकलंय अशा लोकांना जोपर्यंत कामावर घेत नाही तोपर्यंत हा लढा संपणार नाही। मुंबईमध्ये दत्ता सामंत एक मोठे लीडर होते, गिरणी कामगारांचा संप त्यांनी केला, 11 वर्षापेक्षा जास्त काळ तो संप चालला, अनेक कामगार या ठिकाणी त्यांना सांगायचे तडजोड करा मग ते तडजोड करा सांगायचे, कोणी सांगायचं नाही आपण आपला हट्ट सोडायचा नाही की सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे। प्रत्येक विषयामध्ये मतं वेगवेगळ्या पद्धतीची असतात, मग कोणी म्हणेल रस्त्यावरती झोपून राहा, आपण दिवसभर रस्त्यावर झोपून राहायचं ना आतमधले एसीमध्ये हे कुठून चालणार आहे, तर त्यामुळे काय केल्यानं कंपनीला या ठिकाणी आपल्याशी बोलावं लागेल ते सगळं काही करायची ही आमची या ठिकाणी तयारी आहे।
स्थानिक म्हणून आपण या बाबतीमध्ये कुठेही मागे राहणार नाही. ज्या ज्या मार्गाने शक्य होईल, सोमवारची मीटिंग जर यशस्वी झाली नाही तर ज्या ज्या मार्गाने शक्य होईल त्या त्या मार्गाने या कंपनीची अडवणूक आम्ही करू, इतकं या ठिकाणी सांगतो. आपण सर्व आंदोलनामध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचं, इथं समोरच्या बाजूला असलेल्या सर्व नेते मंडळींचं, आपण सर्व कामगारासाठी आलेल्या त्यांच्या सर्व परिसरातील ग्रामस्थांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. जोपर्यंत यांना कामावर घेत नाही तोपर्यंत ही लढाई सुरू राहील, इतकं या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांचं आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषय असा होतोय की आयरन माउंटेन ही कंपनी जवळजवळ 2008 पासून इथं सुरू झाली आणि 2008 मध्ये सुरू होत असताना इथे स्थानिक कामगारांना या कंपनीने कामावर सामावून घेतलं. कंपनीने सामावून घेत असताना पहिल्यांदा कंपनीने सामावून घेतला, मग कंपनीच्या डोक्यात काहीतरी वेगळं आलं आणि त्याच्यानंतर त्या कामगारांना कंत्राटी स्वरूपात ठेवण्यात आलं. म्हणजे कधी 2 वर्ष कंत्राटी स्वरूपाचं काम, कधी 2 वर्ष कायमस्वरूपी काम, असा सातत्याने पहिल्यापासून या कामगारांवर अन्याय करण्याचा प्रयत्न आजपर्यंत या इथल्या व्यवस्थापनाने केलेला आहे. आणि हे सर्व करत असताना निश्चित एक प्रखरतेने गोष्ट सांगू इच्छितो की हा जो अन्याय सातत्याने करतात, ही कंपनी व्यवस्थापन करतोय, तो स्थानिक कामगारांवर करत आहे. इथं बरेचसे कामगार बाहेरून येतात, त्यांच्या पोस्ट सेफ आहेत, परंतु गाववाला म्हणजे आरिवलीचा असेल, आजिवलीचा असेल, बोर्ल्याचा असेल किंवा इथला कसलखंडचा असेल, सर्व कामगारांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन या व्यवस्थापनाचा फार चुकीचा आहे. आपण त्या दिवशी आमदार साहेब पत्र दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या कंत्राटदारांनी एक आपल्याला पत्र पाठवलं आहे. काय संबंध हो त्या कंत्राटदाराचा प्रश्न पत्र पाठवण्याचा आपल्याला? इथं जागा आपली घेतल्या, जमीन आपल्या घेतल्या, नोकरी आपल्याला दिला, त्यांनी त्यांच्या सोयीसाठी जो कंत्राटदार धरला त्याचा पत्र आपल्याला कशासाठी देतात ही कंपनी? या व्यवस्थापनाला या निमित्ताने सांगतोय की आपण बऱ्या बोलाने 2-4 वेळा तो मुरली राधाकृष्णन मला वाटतंय त्याच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न केला, येतो येतो असं सांगितलंय, परंतु काय आला नाही. एवढी गुर्मी जर या व्यवस्थापनाला असेल तर याच त्याच पद्धतीने त्याची गुर्मी उतरण्यासाठी आपण आज सारे जमलेलो आहोत. गेट बंद आंदोलन केलंय, पोलीस प्रशासन इथं उभं आहे, गेट बंद आंदोलन केले साहेब, गेट बंद करायलाच आलेलो आहोत आपण. जरी असलात काय जरी झाला तरी आज गेट बंद केल्याशिवाय किंवा जर आम्ही नाही तर आतमध्ये कोणीच नाही ही भूमिका घेऊनच इथं आलेलो आहोत. आणि या व्यवस्थापनाला एकच सांगू इच्छितो, आपण आपल्या मनाप्रमाणे जर कामगारांना अशा प्रकारे काढणार असाल तर जमीन ही आमची आहे, आपला ही कंपनी आमच्या एरियामध्ये आहे आणि आमच्या कामगारांवर जर अन्याय करून त्यांना बेधडक तुम्ही काढत असाल तर ही कंपनी चालू देणार नाही, एवढाच इशारा देतो. कारण आपण पाहतोय गेले अनेक दिवस या परिसरामधले जे कंपनीचे व्यवस्थापक आहेत, त्यांचे मालक आहेत, त्यांना असं वाटतंय की बाहेरची लोक आणून आपण कामं करू आणि इथली जी स्थानिक कामगार आहेत त्यांच्यावर सातत्याने अन्याय करू, मात्र हा अन्याय यापुढे आम्ही सहन करणार नाही. विठ्ठल गाताडे दादांनी सांगितलं की होंडा प्रशासनाने कशा प्रकारचा अन्यायाने अत्याचार केला होता, पण प्रशांत दादा ठाकूर साहेब, आमदार महेश बांदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी तिथे रस्त्यावर उतरलो, रस्ता सुद्धा बंद केला आणि त्या व्यवस्थापनाला आणि त्या मालकाला तिथे नरमायची भूमिका घ्यावी लागली. आज या ग्राम या कंपनीमध्ये आरवली गावातील मोठ्या प्रमाणामध्ये आमचे सर्व सहकारी कामाला आहेत, कसरकंडचे आहेत, आजुलीचं आहेत, भातांचं आहे, पोंजाचं आहे, पोसरीचं आहे, बोर्ल्याचं आहे, हे सर्व कामगार हे स्थानिक आहेत. आणि ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी स्थानिक कामगारांवर अत्याचार होतो त्या त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रशांतदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व तिथे मंडळीत जात असतो. आज मला निश्चितच तिथं आनंद वाटतंय की बऱ्याच वेळा आम्ही इथं आंदोलन करत असतो, एक पक्ष जास्त करून आंदोलन होत असतो, परंतु आजच्या आंदोलनामध्ये सर्व पक्ष या भागातील जे सामाजिक राजकीय कार्यकर्ते ते एकत्रित आले. खऱ्या अर्थाने आपण सातत्याने बघतो शिडको सारख्या प्रशासनाला सुद्धा प्रशांतदादांच्या नेतृत्वाखाली, रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पनवेल तालुक्यातील उरण तालुक्यामधले सर्व पक्ष
जे जे नेते सामील झाले त्यांच्या नेतृत्वाखाली सिडको प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला सुद्धा तिथेशी आपण दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देण्यासाठी भाग पाडलं आणि आपल्या भागामध्ये मात्र सर्वपक्षीय कार्यकर्ते कधी जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात तिथे एकत्रित येत नव्हते परंतु आज आरुलीपासून मला वाटतं चांगली सुरुवात झालेली आहे आणि प्रशासनाला एवढंच सांगू चाहतो अनंत पाटील साहेबांनी सांगितलं की प्रशांतदा साहेब तुम्ही कामगार मंत्र्यांची भेट घ्या तर निश्चितच ज्यावेळी कामगार मंत्र्यांची भेट घेण्याची दादा नक्कीच त्यासाठी प्रयत्न करतील यामध्ये कुठेही तीन मात्र शंका नाही परंतु आपली ताकद आपली एकजूट या कंपनी व्यवस्थापनाला दाखवण्याची जी वेळ होती ती गेट बंदची ती आज आपण सुरुवात केलेली आहे आणि जो शेवटचा उपाय तो सुद्धा दादा निश्चितच करतील कारण आज मूल रडलं नाही तर आई सुद्धा दूध पाजत नाही त्याप्रमाणे जर आपण त्याच्या गेटवरच जर आलो नाही आपल्या न्याय मागण्याच्या हक्काच्या मागण्या आहेत त्यात जर मागितल्या नाही तर त्यांना सुद्धा त्याची जागा दिसणार नाही.